नमस्कार, रेवतीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ब्रेकफास्ट करणार आहोत रव्यापासून। त्यासाठी मी अर्धा कप रवा घेतला आहे, अर्धा कप रवा त्यासाठी एक कप पाणी, जेवढा रवा असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं। त्यासाठी तिखट लागेल आपल्याला, जिरे मोहरी अर्धा चमचा, मी सांबार मसाला घेतला आहे, चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे, कोथिंबीर पाव चमचा, हिंग कढीपत्ता, आलं लसूण मिरचीचंही ते मी ठेचा करून घेतला आहे, जाडसर वाटण घेतलं आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे। आपण सुरू करूया। कढईत मी एक वाटी पाणी तापायला ठेवलं आहे, त्याला उकळी आली की आपण त्यामध्ये मीठ आणि आपण जे ठेचा करून घेतलं आहे ते घालायचं आहे। आपण याला उकळी येऊ देऊया। हे बघा, पाण्याला उकळी आली, आपण त्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालूया। ह्यामध्ये मी हा आलं लसूण आणि मिरचीचा जो वाटण करून घेतलं होतं जाडसर, ते आपण घालू। ह्या ठिकाणी तुम्ही चिली फ्लेक्स पण घालू शकता। ह्याला अजून एक उकळ काढून घेऊया। हे बघा, आपल्याला पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये आपण हा अर्धा कप रवा घेतला आहे तो घालूया। गॅस बारीक करून हा रवा आहे तो आपल्याला पाण्यामध्ये शोषून घेईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। रवा आहे सगळं पाणी शोषून घेईल। बघा, आपला असा गोळा तयार झाला। आता आपण त्याला एका ताटात काढून थंड थोडंसं किंचित थंड झालं की आपण त्याला मळून घेणार आहोत। रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे बघा। आपण एका ताटात काढून घेऊया। आपलं रव्याचं मिश्रण आहे ते थोडंसं थंड झालं आहे, आपल्याला हे कोमट असतानाच मळून घ्यायचं। अगदी थोडंसं आपण त्याला तेल लावूया मळण्यासाठी। त्याला अगदी स्मूथ असं मळून घ्यायचं, गरम आहे। तेलाचा हात लावून चांगलं हे मळून घ्यायचं। आपलं आता मळून झालंय, ह्याचे आता आपण असे छोटे छोटे बॉल्स करणार आहोत। तुम्हाला हव्या असतील त्या आकारामध्ये लहान मोठे, हे बघा असे बॉल करून घ्यायचे। अगदी पटकन होणारा असा हा नाश्ता आहे, नक्की करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी सगळे बॉल्स करून घेते। हे बॉल्स सगळे मी करून घेतले। आता आपण काय करायचं, एका चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं। चाळण घेतले, त्याला असं थोडंसं तेलाचा हात लावायचा, म्हणजे आपले हे बॉल्स आहे ते चिकटणार नाही। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरलाही तेल लावून घेऊ शकता। मी एका ह्या भांड्यामध्ये असं स्टँड ठेवलं आहे आतमध्ये, त्यावरती हे तेल लावलेली चाळण, आपल्याला हे बॉल्स आहे, 10 मिनटं त्याला आपण वाफवून घ्यायचं। मीडियम गॅस करायचं आणि 10 मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत। सगळे बॉल्स मी ठेवून देते। गॅस मीडियम करायचा। दहा मिनटं झाली आहे, आता आपण बघूया आपले बॉल्स। हे बघा चांगले शिजले आहे। आता आपण ह्याला
5-7 मिनट थंड होऊ देऊया। गॅस बंद करते मी आणि आपण हे बॉल्स वाफवून घेतले ते थंड करून घेऊया। हे बघा आपले हे रव्याचे बॉल आपण जे वाफवून घेतले ते चांगले शिजले आहेत। हे बघा आता आपण ह्याला फोडणी करून घेऊया। त्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे। कढईत आपण 1 चमचा तेल घालायचं। 1 चमचा मी तेल घातलं आहे बघा। त्यामध्ये आता आपण मोहरी, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा आपण हा हिंग घेतला आहे तो, आणि हा कढीपत्ता, मी ही कढीपत्ता बारीक कापून घेतला आहे तो। तेल आपल्याला जास्त नाही घालायचं, फक्त हा तडका देण्यासाठीच आपल्याला तेल घालायचं। त्यानंतर आपण हे बॉल घेतले वाफवून ते घालायचे। आता आपण ह्याच्यावरती मसाले घालूया। अगदी 1/2 चमचा आपण ह्यावरती लाल तिखट घालणार आहोत। आणि आपण हा 1/2 चमचा सांबार मसाला घेतला आहे तो आपण घालायचा। सांबार मसाल्याने छान त्याची चव येते। या ठिकाणी तुम्ही पावभाजी मसालाही घालू शकता। आणि आपण ही कोथिंबीर कापून घेतले बारीक ती घालूया थोडी। फार सुंदर लागतात सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी आहे त्याबरोबरही घालले तर छानच लागतात। एक पोटभरीचा नाश्ता होतो, नक्की करा आणि कमेंट करून मला सांगा कसे झाले ते। आपण ह्याला 2 मिनटं असेच परतून घेऊया। आपल्या ह्या बॉल्सनं सगळा मसाला कोट झाला आहे छान। आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। आपले हे रव्याचे बॉल्स, मसालेदार रव्याचे बॉल्स तयार झाले आहेत। नक्की तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत ते। आवडेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशा साध्या सोप्या रेसिपीसह भेटूया। धन्यवाद।